हॉटेल अंबर, शुद्ध शाकाहारी, क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस, साउथ इंडियन, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन थाळी, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, आईस्क्रीम, पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील, होम डिलिव्हरी सुविधा, हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत। संपर्क 98 81 36 72 32। निसर्ग चक्रीवादळाने संगमनेर तालुक्यामध्ये मोठं नुकसान केलंय, यामुळे तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालाय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास देखील या चक्रीवादळाने हिसकावून घेतलाय। यामध्ये चारा पीक, कांदा, डाळिंब, मका इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तालुक्यातील सावरचोळ येथील शेतकरी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी आपल्या क्षेत्रामध्ये 10 गुंठे क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली। यामध्ये त्यांनी पहिलं पीक सिमला मिरचीचं घेतलं, मात्र निसर्ग वादळाने त्यांचं 6 ते 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय। तरी प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। जे शेडनेट आहे हे कोरडवूच्या अंतर्गत हे शेडनेट उभं केलेलं आहे आणि शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्याला अगोदर हे जी शेडनेटची किंमत आहे 4.5 लाख रुपये ही अगोदर भरावी लागली आणि ती भरल्यानंतर शेडनेट उभं केलं जातं आणि नंतर अनुदान लगेच देऊ असं कृषी खात्यामार्फत सांगितलं जातं शेतकऱ्यांना। परंतु ही आता शेडनेट उभी होऊन जवळपास 2.5 महिने झालेले आहेत, अजूनही याचं अनुदान आम्हाला मिळालेलं नाही आणि काल जे वादळ झालं त्या वादळामध्ये माझं आणि जवळपास या नगर नाशिकच्या परिसरामध्ये जेवढे काही शेडनेट असतील, पॉलिहाऊस असतील, हे सर्व या ठिकाणी नुकसान झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये। शेतकरी एवढ्या अडचणीमध्ये असताना मुळात कशालाच बाजारभाव नाही, कोरोनाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी माल पिकवला पण मार्केट बंद असल्यामुळे त्याची राख रांगोळ झाली, त्याला कुठल्याही प्रकारचा उत्पादन खर्च सुद्धा त्या ठिकाणी निघू शकला नाही आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यांनी स्वतः पैसे भरून सुद्धा शासनाकडनं त्याचं अजून अनुदान वितरित होत नाही। अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडनं सांगितलं जातं की हा जो निधी आहे तो कोरोनाच्या याच्यासाठी वळवलेला आहे आणि आपण टीव्हीवर मंत्र्यांच्या घोषणा पाहतो, अधिकारी बोलत असतात की शेतकऱ्यांसाठी सरकार मदत करते, अनेक घोषणा करते, परंतु याच्या उलट प्रत्यक्षामध्ये परिस्थिती आहे की जो निधी शेतकऱ्यांसाठी राखीव होता, जो पैसा शेतकऱ्यांना अगोदर खर्च केलेला आहे तो पैसा सुद्धा शासनाकडनं शेतकऱ्यांना मिळत नाही। तर माझी या निमित्तानं विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पंचनामे करण्याचे आदेश शासनानं दिलेत, परंतु गेल्या अनेक वर्षाचा अनुभव असा आहे की पंचनामे होतात ते सुद्धा पंचनामे व्यवस्थित होत नाहीत, शासकीय निकष इतके किचकट असतात की ते पंचनामे त्या निकषामध्ये बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी पंचनामे व्यवस्थित होत नाही, पंचनामे केल्यानंतर प्रत्येक शासनाच्या काळ्या फितीमध्ये अडकून पडतो आणि शेतकऱ्याला फक्त घोषणा होतात, कुठल्याही प्रकारची मदत किंवा अनुदान त्या ठिकाणी मिळत नाही। या निमित्तानं मी शासनाला आवाहन करतो की शेतकरी अत्यंत अडचणीमध्ये आहे, मागच्या वेळेस जे उत्पादन खर्च निघाले नाही, अनेक खर्च होते, दुष्काळ होता, नंतर अतिपाऊस झाला, नंतर कोरोना आला, म्हणजे गेल्या जवळपास 3 वर्षापासून प्रत्येक अडचणीला कुठल्या ना कुठल्या अडचणीला शेतकरी तोंड देत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या वादळामध्ये जे काही शेतकऱ्यांचं भाजीपाल्याचं असेल, ऊसाचं असेल, फळ पिकांचं असेल किंवा पॉलिओचं असेल, हे शेडनेट असेल, याचं काही नुकसान झालं त्याची भरपाई लवकरात लवकर शासनाने द्यावी अशा प्रकारची विनंती मी करतो। आता आपल्या क्षेत्रामध्ये किती रोपं लावली? 10 गुंठ्याचं शेडनेट आहे, यासाठी मी 4.5 लाख रुपये भरलेले आहेत आणि 3000 रोपांची लागवड केलेली आहे, एका रोपाची किंमत 2000 रुपये आहे, त्याचबरोबर त्याला खतं वगैरे सगळा खर्च जर धरता जवळपास 5 लाख रुपये खर्च माझा आतापर्यंत झालेला आहे। तर पेमगिरी येथील प्रगतशील शेतकरी संदीप डुबे यांनी त्यांच्या 20 गुंठे क्षेत्रामध्ये शेडनेट उभी करून त्यामध्ये शिमला मिरचीची लागवड केली। त्यांनी कर्ज काढून हे पीक उभं केलं होतं। त्यांच्या 20 गुंठे क्षेत्रामधील संपूर्ण शेडनेट चक्रीवादळानं उद्ध्वस्त झाल्यामुळं हातातोंडाशी आलेल्या शिमला मिरचीचं 8 ते 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील यावेळी संदीप दुबे यांनी केली आहे। संपूर्ण संगमनेर तालुक्यासह निमच, धांदरफळ बुद्रुक, डेरेवाडी, कवठे धांदरफळ खुर्द, पेमगिरी, वडमळा, गोडसेवाडी, शिरसगाव धुपे, सावरचोळ, मेंगाळवाडी, चिखली, सातवा मैल, पिंपळगाव कोंजिरा, वडगाव लांडगा, चंदनापुरी, झोळे या ठिकाणी देखील डाळिंब, ऊस, मका, घास, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर चारा पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं
शेतकऱ्याचं पशुधन देखील धोक्यात आलंय। तरी प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सरकार दरबारी सकाळी पंचनामे झालेले आहेत। कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी सर्वांनी पंचनामे केले। पंचनामे करून शासन दरबारी याचे रिपोर्ट त्यांनी पाठवायचं कामकाज चालू आहे। पण माझ्या शासनाला, राज्यकर्त्यांना एक नंबर विनंती आहे, आपल्या राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सरकारमध्ये आहे, छान काम आहे, पण साहेबांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन या शेतकऱ्याला कशी शासन दरबारी मदत होईल त्यासाठी साहेबांनी त्वरित जिल्हा कृषी अधिकारी असो, तुमचे तहसीलदार असो, प्रांत असो यांना भ्रमणद्वारे फोन करून माझ्या मित्राला शासनाची जी मदत होईल ती 100% त्याची शेती उद्ध्वस्त झालेली आहे। सावरचोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पेमगिरी येथील आदर्श शेतकरी संदीप दुबे यांनी लाखो रुपये कर्ज काढून आपल्या क्षेत्रामध्ये शेडनेट उभे केल्या, परंतु संपूर्ण परिसरातील जेवढे शेडनेट आहेत या उद्ध्वस्त झालेले आहेत। तरी प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन या संपूर्ण परिसराचा पंचनामा करून तातडीने सतीशराव कानावडे असतील यांचे 10 गुंठ्यामध्ये सिमला मिरचीची जी लागवड केली होती, परंतु हातातोंडाशी आलेली सिमला मिरची देखील या निसर्ग चक्रीवादळाने पूर्ण शेडनेट तुटल्यामुळे ही 5 ते 6 लाख रुपयाचे अंदाजे नुकसान झाले आहे। संजय गोपाळे, सी न्यूज, मराठी, संगमनेर।